केळीची घड घेऊन यावलकडून किनगावकडे जाणाऱ्या ट्रकचा रात्री 2 वाजता अपघात झाला. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र खराब रस्त्यांमुळे हा भाग अपघातप्रवण क्षेत्र बनला असून वारंवार होणारे अपघाताची मालिका तोडण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी संजय पाटील यांनी केली आहे. किनगाव सरपंचपती संजय पाटील यांनी पुढे सांगितले की मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्र या 3 राज्यांना जोडणारा बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर मागील 2 ते 3 वर्षांपासून वारंवार अपघात होत आहेत, मात्र आतापर्यंत 34 रुपयांचं देखील काम झालं नसल्याचा आरोप पाटील यांनी करत त्वरित खराब झालेला रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी केली आहे. मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्र या 3 राज्यांना जोडणारा बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर मागील 2 ते 3 वर्षापासून वारंवार अपघात होत आहेत. यात जवळपास प्रत्येक वर्षी 10 अपघात होऊन 20 ते 30 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या रस्त्याकडे शासन व प्रशासन यांचे दुर्लक्ष झाले. अपघाती वळण असताना रस्त्यात जागोजागी खड्डे असल्याने अपघात होत असतात. या अपघातात या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांचा हकनाक बळी गेला आहे. यात मागील आठवड्यात पपई घेऊन जाणाऱ्या ट्रक पलटी होऊन 15 मजूर ठार झाले होते. या रस्त्याच्या वाईट परिस्थितीकडे केंद्र व राज्य सरकारने लक्ष देऊन हा रस्ता त्वरित दुरुस्त करून सुस्थितीत आणावा. या रस्त्याचे 4 वर्षापूर्वी मोठ्या थाटामाटात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जळगाव येथे भूमिपूजन करून या रस्त्याच्या कामासाठी 334 कोटी रुपये मंजूर केले होते, मात्र आतापर्यंत 34 रुपयाचं देखील काम झालं नसल्याचा आरोप त्वरित खराब झालेला रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी केली आहे. जुगल पाटील, EVM News, जळगाव. गेल्या 2 ते 3 वर्षापासून ह्या 3 राज्यांना जोडणारा जो महामार्ग आहे, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात ह्या 3 राज्यांना जोडणारा हा बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्ग, याच्यावरती वारंवार या 2 वर्षामध्ये जवळजवळ 9 ते 10 अपघात झाले आणि प्रत्येक अपघातामध्ये जवळजवळ 5 ते 10 लोकांचा या ठिकाणी मृत्यू झाला. आणि वारंवार ह्या रस्ता खराब झाल्यामुळे रस्त्याकडे कुठल्याही शासनाचं प्रशासनाचं लक्ष नसल्यामुळे रस्त्यावरती एक फार मोठे खड्डे, अपघाती क्षेत्र, वळण आहेत, त्या ठिकाणी नेहमी हा अपघात होत असतो. त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस 5 लोकांच्यावरती मृत्यू होतो. तरी या ठिकाणी या रस्त्याकडे या शासनाने, केंद्र शासनाने, महाराष्ट्र शासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या रस्त्याचं काम त्वरित या ठिकाणी मंजूर झालं पाहिजे. जवळजवळ 4 वर्षापूर्वी आपल्या केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी यांनी 4 वर्षापूर्वी एक मोठ्या थाटामाटात या ठिकाणी या रस्त्याचं भूमिपूजन जळगाव येथे केलं आणि जवळजवळ 334 कोटी रुपये त्यांनी या रस्त्यासाठी मंजूर केले होते, पण प्रत्यक्षात या ठिकाणी 34 रुपयाचं कामसुद्धा या ठिकाणी सुरू झालं नाही. तरी माझी या ठिकाणी त्यांना विनंती आहे की आपण या कामं लवकर सुरू केले पाहिजे, आणखी जास्त लोकांचा या ठिकाणी मृत्यू न होता आपल्याला आणखी कोणी या अपघातात मरण न पावता ह्या काम आपण सुरू केलं पाहिजे असं माझा नितीनजी गडकरींकडे या ठिकाणी प्रामुख्याने मागणी असेल. या ठिकाणी अपघात हा रात्री जवळजवळ 2 वाजेच्या सुमारास या ठिकाणी केडीचा ट्रक या ठिकाणी रात्री 2 वाजेच्या सुमारास पलटी झाला. सुदैवाने त्या ठिकाणी जीवितहानी कुठेही झाली नाही हे एक चांगलं या ठिकाणी प्रामुख्याने सांगावं लागेल. पण आपण हे अपघात वारंवार न होता या ठिकाणी जे अपघाती क्षेत्र आहेत, वळण आहेत, हे जर रस्त्याचं काम लवकर सुरू झालं तर या ठिकाणी हे अपघात होणार नाहीत आणि या ठिकाणी कुठलीही जीवितहानी होणार नाही. ट्रक हा यावलच्या दिशेने केडीचा ट्रक जात होता किनगावकडनं. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.